कोरोना मृत्यूचे आकडे डोळे विभसणारे आहे. यासोबतच अंत्यविधीला लागणाऱ्या जतनचीही चिंता वाढली आहे. दररोज 12 ते 15 मृतदेहावर अंत्यसंस्कार होत आहे. शुक्रवारी तर 25 कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. याशिवाय सर्वसामान्य मृतदेहाचे समावेश आहे. यातून मोक्षधामात लोकवर्गणीतून जमा झालेल्या जलतन संपत असलेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पाडले. मोक्षधामातील ओटीही कमी पडत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात जलतन भागात जलतन लागत असल्याचे अनेक संघटनांपुढे पुढे आले. काही नागरिकांनी जलतन दान केले होते. दात्यांचा हा ओघ आता कमी पडत दिसत आहे.